चिकन ही चेंज हो गई थोड़ी देर पर जरा वे। साहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं थोडक्यात नाव गाव सांगा बरं। राजेंद्र तुकाराम शेलार। हा। मुक्काम पोस्ट नागरगाव। तालुका शिरूर। जिल्हा पुणे। बरं बरं। साहेब आता टोटल तुमचं क्षेत्र किती आहे बरं? तसं 20 एकर आहे। 20 एकर आहे बरं। तुम्ही आपले जे किरण तंत्रज्ञान जे आहे आपल्या बागेसाठी वापरले का? वापरले ना। केव्हा वापरलं बरं? सेटिंगच्या काळात वापरले। सेटिंगच्या काळामध्ये बरं। तुमचा पूर्वीचा प्रॉब्लेम काय होता बागेचा? पूर्व स्टार्टिंगला सर्व संपूर्ण 100% नरकळी निघाली, त्याच्यानंतर ती पूर्ण गळाली, कळीच नव्हती निघत अजिबात। कळी निघत नव्हती। बरं मग तुम्हाला माहिती कशी काय मिळाली? मला एका जोडीदाराकडून माहिती मिळाली तामाने साहेबांची, मग त्यांना कॉल करून मी बोलून घेतलं। बरं बरं। तुमचा हे वापरण्यापूर्वी तुमचा विश्वास होता का आमच्यावरती? नव्हता। नव्हता। बरं आता हे सोडल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला बरं? आतापर्यंत जवळजवळ आम्ही आता चांगल्या प्रकारे सेटिंग झाली, आता बाग आहे जवळजवळ 3 महिन्याची झाली आणि 125 ते 150 एका एका झाडावरती फळ आहे। बरं आता कितवा बार आहे तुमचा? आता स्टार्टिंग पहिलाच बार आहे, पहिल्या वर्षासाठी। बरोबर। म्हणजे या पिरियडला लोकांचं सेटिंग होत नाही। बरोबर। तुमच्या इतर बागे आता या बागेला किती सेटिंग दिसतंय तरी? तरी 125 ते 150 फळ आहे। 125 ते 150 फळ आहेत। शिवाय जे सेटिंग झालेली जी फळ आहेत त्याचा आकार पण असा चांगला आहे नाही का? आकार पण चांगला आहे, लांबट आकार आहे, झाडाला काळुखी पण चांगली आहे, झाडाला काळुखी पण चमक चांगली आहे। बरोबर ना। तर ह्याच्यामुळे जमिनीमध्ये काय फरक पडला बरं? पहिली गोष्ट जमिनीमुळे पहिली म्हणजे मुळी ऍक्टिव्ह झाली आणि जमीन भुसभुशीत झाली। बरोबर। आपण जेव्हा सुरुवातीला आलो होतो तेव्हा मुळी नव्हती। नव्हती, मुळीच नव्हती। नंतर हे सोडल्यानंतर मुळी चालू झाली। हा, मुळी चालू। त्याचा परिणाम म्हणून कळी पण भरपूर निघाली आणि सेटिंग पण चांगलं झालं, झाडात ताकद आली। आता तुम्हाला हे वापरून समाधानी आहेत का? भरपूर समाधानी। बरोबर। इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? किरण टेक्नॉलॉजी कंपनी सुरुवातीपासून वापरावी माणसं प्रत्येक शेतकऱ्यांनी, सेटिंग पासून आणि कळी निघण्यापासून वापरली, सुरुवातीपासून वापरावी। आता तुम्ही पुढची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण करताय का पुढे? हा, चालू आहे ट्रीटमेंट, चालू आहे का? परत तुम्ही आता इथं स्लरी वगैरे सोडली? हा, स्लरी सोडली। हा, आता तुम्ही मला जेवणी दाखवा बरं काय बदल होतोय। इकडे इकडे दाखवा बरं जरा, ते पहा। आपण जर उकरून पाहिलं तर हे पहा मुळ्या, बरोबर ना? हा, मुळ्या। हे पहा बरोबर ना? हा, बरोबर। पांढऱ्या मुळ्यांचं प्रचंड प्रमाण आहे। ही जर मुळी जर चालू असेल नाही का, ही काय संपूर्ण पांढरी मुळी जोरात चालू आहे। बघा सगळीकडे जर आपण उकरून पाहिलं, हे पहा, बरोबर ना? हा, मुळ्यांची संख्या भरपूर आहे, मुळ्यांची संख्या भरपूर आहे। शिवाय जमीन जर पाहिली आता आपण पहा, भुसभुशीत माती एकदम अशी सुट्टी सुट्टी झाली, आपण चहापत्ती असते ना आता एवढी मली ओली माती आहे तरी एकदम सुटती अशी चिकट नाही, बरोबर ना? चहापत्ती सारखी माती तयार झाली। तुम्ही समाधानी आहेत का साहेब? हा, समाधानी आहे ना। इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकताय बरं? इतर शेतकऱ्यांना सांगू शकतोय की किरण टेक्नॉलॉजी सेटिंगच्या काळात सुरुवातीपासून वापरावी, उत्पादनात चांगली वाढ होती, चांगली सेटिंग होती आणि मालाला चमक राहती, साईज भरपूर होती, खर्चही कमी होतो, रोगाचं प्रमाण कमी आहे आणि खर्चही कमी प्रमाणात आहे। बरोबर। साहेब तुमचा थोडक्यात परिचय सांगा बरं। बाळासाहेब नामजो साठे। इकडे बरं बरं। बाळासाहेब नामजो साठे। साठे मी, तुम्ही याच गावचे? नागरगाव। तुमची बाग आहे का? आहे ना। तुमच्या बागेची काय परिस्थिती आहे? 2 वर्षापूर्वी आमच्या बागेत अशी परिस्थिती आहे, 120 झाड आहेत, शक्यतो सेटिंग बी होत नाही। हा, सेटिंगच होत नाही। सेटिंग होत नाही, दिसाय दिसते, नरकळी लागती, मादी कळी लागते, नंतर जळून जाती। लोकांचं 2 कॅरेट निघत, आमचं अर्धच कॅरेट निघते, अशी परिस्थिती। आमचं खर्चात मधलाच गटी ती आहे। तुम्ही 2 वर्ष झालं फेल आहेत। बरं, तुम्हाला आता बागेकडे पाहून तुम्ही बाग पाहिजे? आम्ही दर आता संध्याकाळ सकाळी ते आलं नाही, बघितलं की आम्हाला समाधान वाटतं। आम्हाला असं वाटतं की ह्यांची शिकवण शेलार राजेंद्र तुकाराम शेलार यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्याशी संपर्क साधून आमचं कसं उत्पन्न वाढून असं आम्हाला यंदा पुढे आम्ही तुमच्याशी साधन करणार आहे। बरं, म्हणजे तुम्हाला बाग पाहून समाधान वाटतं? समाधान वाटतं। आणि 100% तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरा असं वाटतं? वाटतंय, वाटतंय। आम्ही वापरणार बी 100% आम्ही कॉन्टॅक्ट करून ते करणारच आहे। ओके ओके सर, धन्यवाद। धन्यवाद।